द्यावी असा त्यांनी आदेशच दिला आणि म्हणून ज्या वेळेला पक्षप्रमुख अशा प्रकारचा आदेश देतात त्यावेळेला तो विनम्रपणे स्वीकारावा लागतो। अन्यथा आदित्य साहेब ठाकरे यांनी त्यांना ही जबाबदारी मिळावी असं माझं स्वतःचं मत होतं। त्यांना विधिमंडळ नेतेपदी आदित्य साहेबांना विधिमंडळ नेतेपदी म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहाचे नेते म्हणून त्यांची निवड देखील झालेली आहे। विरोधी पक्ष नेते पदासाठी काही दावा केला जाईल काय सांगणार? अरे थांब ना, अरे एक मिनिट थांब ना, प्रश्न विचारतो थांब ना। असं आहे की आम्ही जरूर शपथविधी झाला, विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली की आम्ही नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्री पदाची निवड झाली की आम्ही जरूर विद्यमान सरकारकडे आणि विधानसभा अध्यक्षांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला मिळावं याची मागणी ही आम्ही रितसर करणारच आहोत। पार्टी का नेता चुना गया है, आपकी जिम्मेदारी बढ़ गई है, साथ साथ में विरोधी पक्ष नेता को लेकर भी चर्चा चल रही है, आप लोग तीनों पक्ष एक साथ आकर विरोधी पक्ष नेता पर फैसला लेंगे? मैं ये सातवीं बार सेवन टाइम MLA बन चुका हूँ तो मुझे बहुत लंबा अनुभव जरूर है, लंबा अनुभव जरूर है। इस अनुभव का फायदा मेरे पार्टी को